अपनी जखम स्टूडेंट चाहिए एक बिल्डिंग चाहिए जखम जखम का डॉक्टर अवनीश गुप्ते विनायक स्पाइन हॉस्पिटल पुणे महाराष्ट्र आज ऑपरेशन थिएटर चे आत आपले सोबत आहे अशोक पोकळे हे नगरचे पेशंट आहे त्यांचं वय 35 आहे त्यांना कंबर दुखी आणि त्यासोबत उजव्या पायाला खूप त्रास होत होता आपण पाहू शकता इथे शीर आहे हे मोकळे दिसते मज्जारांचे शीर इथे आल्यानंतर हे घासते इथे कारण काय हे दोन मणक्यांची मधली गादी ही गादी चांगली ही पण चांगली ही काळी पडली आणि बाहेर आली आपण याला मार्क केलंय रेड पेननी तर ही गादी बाहेर आली याला म्हणतो स्लिप डिस्क आपण तिथे बाहेर आल्यामुळे प्रॉब्लेम आहे आपण उजवीकडे जास्त गेलो बघायला तर राईट साईडला ते टोटल गादी बाहेर आहे ही टोटल बाहेर आली गेली त्याच्यामुळे इथला पाय इथला पटकन पड गेली गादी पूर्ण बाहेर दिसते इथली काही बाहेर दिसत नाही कुठली तर ऑपरेशन इथे केलेलं आहे आणि हे गादी जागेपासून परत येऊ नये बाहेर त्यासाठी क्लिप पण लावली गेली स्किन वरती आपण नेहमी सारखा या पद्धतीने मार्क केला आणि आम्हाला हे हाड चौरस हाड दिसतं आणि माकड हाड दिसतं त्याच्यामध्ये जायची इच्छा होती कारण ती गादी बाहेर आली आणि ऑपरेशन केल्यानंतर जेव्हा आपण गादी जागेवर बसवली शीर मोकळी केली त्याच्यानंतर शेवटचा फोटो आहे की दोन स्क्रू इथे आणि रॉडने जॉईन केलेले आहेत की त्यांना परत गादी बदली बाहेर येणार नाही हे चौरस म्हणत काय की माकड हाड आहे गादी बाहेर कधी आयुष्यभर येणार नाही आम्ही लोकांसाठी नवीन गोष्ट दाखवतो पण ऍक्च्युअल मध्ये हे खूप जुनी गोष्ट आहे डॉक्टरांना सर्वांना माहिती आहे याला म्हणतो सीआरचे खाली आपण चेक करतो आता सीआर मूव्ह करतो आपण मूव्ह करा ही एक स्पेशल आहे ही कंटिन्यू ऍक्सेस सारखं मशीन आहे ही खाली मूव्ह करतो इथनं किरण निघते आणि इथे ड्रम आहे इथे किरण जात असते तर मधला मणका आपल्याला दिसत असतो आणि इथनं बटन दाबतो आपण इथे बटन दाबलं तर शूटिंग मिळेल आपल्याला असं दाबलं बटन तर शूटिंग भेटते आपल्याला आता आपण जखम बघू शकतो नेहमी सारखा की जखम आपली लहानच आहे आपली जखमच 1.5 इंचाची आहे 1.5 इंचाची आहे जखम तर जखम पण मोठी नाही आहे थोडक्यात या पेशंटना मी करता करता जास्त मोठा पाडला पण नाही या पेशंटला जास्त काय दुखणार नाही पेशंटना काही ब्लिडिंग झालं नाही आम्ही रक्ताची सोय पण नाही केली आणि सर्वात महत्वाचं आपले पेशंट नेहमी सारखं जागर भूल देऊन केलेलं ऑपरेशन मणकेला मणकेची भूल दिली तर पेशंट शुद्धीवर आहे म्हणजे वरच्या भाग पूर्ण शुद्धीवर आहे म्हणजे पेशंट गप्पा मारतात तर मग जीवाला धोका होऊ शकत नाही आता आपण दाखवतो की पेशंट शुद्धीवर आहे कसं गप्पा मारतो आपल्यासोबत लगेच आपण इथे पाहूया अशोक भाऊ तुम्ही बरे आहेत ना ऑपरेशन करताना होतो तुम्हाला काही दुखला जाणवलं काही जाणवलं नाही म्हणजे तुम्ही शुद्धीवर होता कम्प्लीट आपण तुमच्याशी बोलून संवाद घालता घालता ऑपरेशन केलेलं आहे म्हणजे मी काय बोलत होतो पण माहिती पडत होतं पण तुम्हाला काही दुखलं नाही दुखलं काही नाही ऑपरेशन तुमचं 1 नंबर झालं साहेब आणि तुम्ही बाहेर गेले की लगेच चालणार आणि तुमचा पायाचा त्रास कंबरेचा त्रास लगेच बरा होणार आहे ओके सर